नमस्कार मित्रांनो, माझा मित्र विक्रम कुलकर्णी आज माझ्याकडे आला आहे आणि आम्ही जस्ट डिस्कशन करत होतो जनरल टॉपिक्स वरती आणि आत्ताचा हॉट टॉपिक आमच्या डिस्कशन मध्ये होता रॅन्समवेअर. तर त्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. मी म्हटलं आपण एक छोटासा व्हिडिओ करून सगळ्या मित्रांशी शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ तयार केलाय. तर मी काही प्रश्न त्याला विचारणार आहे, तुम्हालाही त्याची उत्तर मिळतील आणि आयडिया शेअर होतील. तर आपण सुरू करूया. नमस्कार विक्रम. नमस्कार. तर आज आपण बघतोय की रॅन्समवेअर हा एक मोठा विषय होत चालला आहे. लोकांना अजिबात माहिती नाहीये किंवा ज्यांना जी माहिती आहे ती ते स्प्रेड करतायत आणि त्याच्यामुळे जास्त अफवांचा प्रकार होत चाललाय किंवा कन्फ्युजन जास्त क्रिएट होत आहेत लोकांमध्ये. तर नक्की हा रॅन्समवेअर प्रकार काय आणि तो व्हायरस आहे का? रॅन्समवेअर हा व्हायरस सारखाच एक प्रकार आहे. आपल्याला कम्प्युटर व्हायरस सगळ्यांना माहिती येत की आपण ज्यांना कोणी इंटरनेट वापरतो ज्यांना थोडीफार कम्प्युटर वापरता येतो तो माणूस एखादा फ्री पेड कुठला तरी अँटीव्हायरस खेळतो. रॅन्समवेअर हा थोडासा एक स्टेप पुढे आपण म्हणू शकतो व्हायरस पेक्षा. याला कारण असं आहे की व्हायरस येतो तुमच्या कॉम्प्युटरवरती, तो तुमचं काम डिस्टर्ब करतो, कॉम्प्युटर बंद पाडतो, फाईल करप करतो, निघतो. तर ह्यामध्ये व्हायरस बनवणाऱ्याला तसा काही फायदा नव्हता अदर दॅन क्रिएटिंग सम कॅओस. तर रॅन्समवेअर हा थोडासा खंडणीचा प्रकार आहे. हा तुमच्या कॉम्प्युटरवरती येतो, तुमच्या महत्वाच्या कामाच्या ज्या काही फाईल्स आहेत ह्या तो एन्क्रिप्ट करून देतो, अनएक्सेसिबल करून देतो. त्या फाईल्स तुम्हाला वापरता येत नाही आणि त्या फाईल्स जर तुम्हाला परत हव्या असतील तर यासाठी तो तुमच्याकडे खंडणी मागतो, रॅन्सम मागतो. सो इज द नेम गोज रॅन्समवेअर. ओके. हा असे बरेच रॅन्समवेअर्स आहेत. एक टाइप आहे मालवेअर्स या प्रकारचा. मालवेअर्स मध्ये इतरही बरेच विषय येतात जसं की ऍडवेअर येतं की जे तुमच्या कॉम्प्युटरला येतं आणि जाहिराती दाखवत बसतात. ओके. किंवा बॅकडोअर्स येतात की जे तुमचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन डिटेल्स वगैरे टाईप करायचा प्रयत्न करतात. ओके. तशापैकी काही रॅन्समवेअर. ओके. पण म्हणजे हे स्प्रेड कशाने होतं मग? हे बऱ्याच प्रकारांनी स्प्रेड होऊ शकतं. व्हायरस प्रमाणे हे नेटवर्कवरून डायरेक्टली येऊ शकतात. तुम्ही इन्फेक्टेड वेबसाईटनं व्हिजिट केली तरी येऊ शकतं. ओके. ईमेलला आलेले अटॅचमेंट म्हणून होऊ शकतं. काही वेळा ईमेलला तुम्हाला एखादी लिंक येते तुमच्या तुमचा बँक अकाउंट आहे त्या बँकेच्या नावाने ईमेल येतो की आम्ही सगळ्यांचा पासवर्ड रिसेट करतोय, या लिंकवर क्लिक करा आणि पासवर्ड रिसेट करा. सगळ्यात सोपा उपाय आहे. कधीही कुठलाही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हे तुम्ही स्वतः त्याची वेबसाईट टाईप करून त्या साईटवर जाऊन करा. ईमेल मधनं आलेल्या लिंकला क्लिक करून ती साईटवरती जाऊ नका. थोडक्यात ईमेल मध्ये आलेल्या लिंक या चेक केल्याशिवाय किंवा तुम्ही त्याची खात्री असल्याशिवाय क्लिक करू नका. पहिला पाठवणाऱ्याची खात्री पाहिजे तुमच्याकडे. आता दुसरं असं की आपलं जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आता एक इनिशिएटिव्ह सरकार घेत आहे तर आणि रॅन्समवेअरचे पार्श्वभूमी आहे तर मग त्याच्यामध्ये माझ्या डे टू डे लाईफ मधल्या ट्रान्झॅक्शन वर किती परिणाम होणार आहे? किंवा मी असं ऐकलंय की आता एटीएम बंद पडत आहेत किंवा बँकांचा बराचसा डेटा हा धोक्यामध्ये आहे तर मग ह्याच्यामध्ये नक्की सिनारिओ काय आहे, त्यांना किती धोका आहे? माझ्या मते रॅन्समवेअरचा थेट धोका तुमच्या ट्रान्झॅक्शन ना असण्याचं काही कारण नाही. कारण जेव्हा रॅन्समवेअर अटॅक करत ते तुमचा डेटा चोरत. ओके. ते फक्त तुमचा डेटा तुम्हाला वापरता येत नाही अशी प्रोव्हिजन करून. ओके. हा जर एखादा बॅकडोअर असेल, की लॉगर असेल तर त्याच्याहून जास्त धोका रॅन्समवेअर. ओके. बर. तर रॅन्समवेअर मुळे तुमचे व्यवहार अफेक्ट होण्याचं कारण फक्त एकच असू शकतं की रॅन्समवेअरने तुमच्या कामाच्या फाईल्स बंद केल्या आणि तुमचं काम अडवलं. तुमच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनला या रॅन्समवेअरचा सध्या तरी कोणताही धोका नाही. म्हणजे हे एक प्रकारचं मालवेअर आहे, व्हायरस नाही. आणि दुसरी गोष्ट की हे तुमचा डेटा सेफ ठेवतं पण तुम्हाला ऍक्सेस करू देत नाही, ऍक्सेस करण्यासाठी पैसे मागतो. डेटा सेफ ठेवणं त्याच्यासाठी गरजेचं आहे, नाही तर कोणी पैसे देणार डेटा? मुख्य विषय. ओके. मग आता समजा माझ्याकडे पैसे नाहीये
आणि मला द्यायचंही नाही कोणाला पैसे, माझ्या माझ्या व्हॅल्युएबल डेटा साठी मी कोणाला का पैसे देऊ, तर मी काय करायला हवं? तर मी पहिल्यांदा म्हटलं तसं की रॅन्समवेअरचे बरेच प्रकार आहेत. आता अटॅक सगळीकडे चालू आहे, हे वाना क्राय नावाचं रॅन्समवेअर आहे, बट अनफॉर्च्युनेटली अजूनपर्यंत त्याच्यावरती तोड नाही आहे. त्याने एन्क्रिप्ट केलेला डेटा उघडकीला आणून अच्छा हे अजून तरी शक्य नाही. बर बर. कारण हे बाहेर येऊन नुकते काही दिवसच झालेत, अजून सिक्युरिटी फर्म्सनी त्याला त्याचा स्प्रेड रोखणं या गोष्टीवर सध्या जास्त एफर्ट झालेला आहे. बर. त्यामुळे जर खरंच महत्वाचा डेटा असेल तर त्याचा बॅकअप दुसऱ्या ठिकाणी एक्सटर्नल हार्ड डिस्क वर किंवा दुसऱ्या कॉम्प्युटरवर करून ठेवून हा सध्या सगळ्यात सोपा उपाय. ओके. रेग्युलर बॅकअप घेणं हा खर तर चांगली सवय आहे, पण ती तुम्हाला आता उपयोगी पडू शकते. आणि खंडणीचे पैसे भरण्यापेक्षा चांगला हार्ड डिस्क घेणं हे कधी चांगलं? ते साधारणपणे तुम्हाला ते $300 मागतंय. ओके. अराउंड 20,000 रुपयाच्या आसपास ते रक्कम होते. बरं. आणि मी असं ऐकलं की त्याची किंमत वाढतही जाते. हो. ते पहिल्यांदा तुम्हाला ऑफर देतो ते $300. ते जर तुम्ही त्याने दिलेल्या टाइम लिमिट मध्ये नाही केलं तर मग ते अमाऊंट डबल करत जात एव्हरी 7 days or something. हा व्यवसायाचा प्रकार आहे. ओके असं म्हणू शकतो. एकदा समजा हे आपल्याला सापडलं एक बालवे तर नक्की काय करायला पाहिजे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? सापडल्यावरती फार तुम्ही आता वाहना करायच्या वरती तरी फार काही करू शकत. ओके. तर ते सापडून नाहीये अशी कशी नाही, याच्यासाठीच वेगळ्या ते तुम्ही करू शकता. ओके. बर. पहिली गोष्ट हे फक्त विंडोज सिस्टीम ना लागत. ओके. मॅक, लिनक्स, युनिक्स, बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टीम, अँड्रॉइड, ओके, सेफ आहे. मॅकची किंवा लिनक्सची वेगळी मालवेअर, वेगळी रॅन्समवेअर आहेत, पण ती आत्ता एवढी ऍक्टिव्ह नाही आहे. आत्ता या क्षणी वनाक्राय बद्दल आपण बोलतोय, वनाक्राय हे फक्त विंडोज ला एक मुद्दा आहे. विंडोज ला सुद्धा एक स्पेसिफिक प्रोटोकॉल आहे ज्याला म्हटलं जातं SMB v1, फाईल शेअरिंग प्रोटोकॉल. बर. हा जर सपोर्ट ऑन ठेवलेला असेल तर त्यातून ते मेनली कॅच अप होत. अच्छा. सिस्टीमला ते आपण युजर्सना सांगू शकतो का कसं ऑफ करतो आपण? तेवढी तेवढी सोपी प्रोसेस ती नाही आहे, पण त्याच्यासाठी काही रजिस्ट्री कीज दिलेल्या आहेत. जर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा ऍडमिनिस्ट्रेटर असाल तर त्या रजिस्ट्री कीजचा URL आपण त्यानंतर शेअर करू. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो मिळू शकेल. तर ती रजिस्ट्री की तुम्ही डाउनलोड करा आणि ती तुमच्या रजिस्ट्रीला ऍड करून टाका की तो SMB1 प्रोटोकॉल तिथून बंद होतो. पण ही एक स्टेप झाली. मी असं रिकमेंड करेन की विंडोज आहे, विंडोजला सिस्टीम अपडेट येतात. मायक्रोसॉफ्टने याचा पॅच मार्च क्वालिटी रोल आउट अपडेट मध्ये रिलीज केलेला आहे. ओके. तुम्ही सिस्टीम अपडेट चालू करा आणि मार्च क्वालिटी रोल आउट पासून पुढच्या सगळ्या अपडेट अर्थात अगोदरच्या सुद्धा हे इन्स्टॉल करून घ्या, तर तुम्हाला बाकी काही करायचं कारण नाही. ओके. तुमच्याकडे जर एखादं चांगलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असेल, कॅस्पर्सकी आहे, नॉर्टन आहे, रेनाउंड विंडोज, ओके, तर त्यांनी ऑलरेडी आपापल्या सिस्टीम अपडेट केलेल्या आहेत. ओके. याच्यासाठी. ओके. आणि जर तुम्हाला शुअर नसेल तर कॅस्पर्सकी या अँटीव्हायरस कंपनीने अँटी रॅन्समवेअर टूल बनवलं जे फक्त वनाक्रायसाठीच नाही तर इतरही अनेक रॅन्समवेअरच्या आधीच ते वापरलं जातं. ओके. ते तुमच्या एक्झिस्टिंग अँटीव्हायरस सोबत व्यवस्थित चालतं. बरं. आता जर तुमचा एक्झिस्टिंग अँटीव्हायरस कॅस्पर्सकीच असेल तर ते टूलचं चालायचं काही कारण राहत नाही, कारण ते प्रोव्हिजन एनिवेज कॅस्पर्सकी अँटीव्हायरस राहतात. पण नसेल तर त्याचाही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया आणि त्यामध्ये तुम्ही इन्स्टॉल करू शकता. काय सांगतो? ते फ्री आहे, फक्त एक रजिस्ट्रेशन लागत. आता सोशल मीडियामध्ये आपण जे म्हणतो की फेसबुक आहे, ट्विटर आहे, याच्यावरती एक असा ट्रेंड दिसतोय सध्या की रॅन्समवेअर येत आहे, रॅन्समवेअरचं अटॅक चालू आहे आणि तुम्ही आम्हाला डिजिटल व्हायला सांगताय, आमचा पैसा सेफ नाही आहे बँकांमध्ये, आणि ह्याचा कनेक्शन डायरेक्ट सरकारच्या नाकर्तेपणावर किंवा असक्षमतेवर जास्त करून जोडला जातोय, तर याच्याबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे हे मुद्दामून केलं जात आहे का याच्याशी गव्हर्नमेंटने काही स्टेप्स घेतलेल्या नाहीये म्हणून हे केलं जात आहे, किंवा खरंच गव्हर्नमेंटच्या सिस्टीम सेफ नाहीये असं तुला वाटतं? नाही, बेसिकली असं म्हटलं तर भारतात अजून फार जास्त डॅमेज या रॅन्समवेअरचं झालेलंच नाही. बर. लेटेस्ट न्यूज काल रात्रीची जी मी वाचली त्यानुसार गुजरात पोलिसांचं 150 कॉम्प्युटर सेवा बंद पडले. बर.
पण अजूनही कुठल्याही बँकेने किंवा कुठल्याही एटीएम्सनी रिपोर्ट केलं नाही की आमच्याकडे रनसमवेअरचा अटॅक झाला. ओके, पहिली गोष्ट. ह्यापेक्षा जर ह्या हल्ल्याचं स्केल बघितलं तर इतर देशांमध्ये खूप जास्त आहे. ब्रिटनमधली त्यांची हेल्थकेअर सिस्टीम बंद पडली. बरं, स्पेन मधला त्यांचा एक लार्जेस्ट टेलिफोन ऑपरेटर होता, त्याचे ऑपरेशन 2 दिवस अफेक्टेड होते. एवढ्या मोठ्या स्केलवर आपल्याकडे पहिली चीज काही झाली नाही. ओके, दुसरी चीज हे फक्त भारतापुरतं नाही, हे जगभर चालू आहे. ह्यामध्ये सरकारने काही केलं नाही म्हणून रॅन्समवेअर आपल्याकडे आलं असं म्हणण्याला काही अर्थ नाही. ओके, जे कोणी काही असत सरकार तरी ते झालंच असत. तिसरी चीज, एक थोडस जुनं उदाहरण बघितलं तर पूर्वी घोड्याच्या गाड्या होत्या. बरोबर, आणि जेव्हा फोर्डने पहिली मोटार आणली तेव्हा लोकांनी त्याला बरंच काही धोक्याचं आहे, याच्यामुळे तुम्ही घंटा लावून ठेवा वगैरे वगैरे प्रकारचं सांगितलं का, तर हे कोणालाही उडवू शकते, कोणालाही टाकू शकते, रस्ता आहे तिथे ऍक्सिडेंट होतात. हे तसंच आहे, आपण जरा हायवे वरती आलो तेवढाच फरक आहे. तेवढाच फरक आहे. अजून काही तुला असं सांगता येईल का की 3 स्टेप मध्ये, मी एक कॉमन युजर आहे, मोबाईल वापरतो, लॅपटॉप जनरली वापरतो, त्याच्यावरती मी सोशल मीडिया वापरतो, ईमेल्स बघतो आणि बिलं भरतो, हा जनरल एक माझा रोजचा किंवा दर आठवड्यातला एक वापर आहे, तर मी काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यासाठी? पहिली गोष्ट की एखादा अँटीव्हायरस इन्स्टॉल करा. बरेच अँटीव्हायरस तुम्हाला एक महिन्याची फ्री ट्रायल देतात. ओके, ऍटलीस्ट आता या क्षणी तुम्हाला पेड अँटीव्हायरस घ्यायचा नसेल, तुम्ही एखादी फ्री ट्रायल डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. ओके, 30 दिवसासाठी तरी तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिसरी चीज, तुमचा सगळा डेटा एक्सटर्नल हार्ड डिस्क वरती किंवा दुसऱ्या लोकेशनला बॅकअप डेली बॅकअप, या 3 चीज आता तुम्ही करू शकता. त्या सगळ्या जर केलेल्या असतील तर या अटॅकला तसं घाबरायचं काही कारण नाही. हा, तसं घाबरायचं काही कारण नाही, की जर तुमचे विंडोज प्रॉपरली पॅचअप असेल तर पहिली गोष्ट हे रॅन्समवेअर तुमच्याकडे अफेक्ट करणार नाही. याची जर थोडीशी हिस्ट्री बघितली, याची हिस्ट्री या रॅन्समवेअरची 2 वर्ष जुनी. ओके, एक एक्सप्लॉइट होता ज्याला इटरनल ब्लू म्हटलं गेलं. बर, हा अमेरिकेची गुप्तहेर संघटना NSA ने शोधून काढला, पण त्यांनी तो मायक्रोसॉफ्टला रिपोर्ट करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी, गुप्तहेरगिरीसाठी तो वापरला. ह्यांची टूल्स त्यांनी डेव्हलप केली, ती वापरली गेली आणि अचानकपणे एक शॅडो ब्रोकर्स नावाचा हॅकर ग्रुप होता, ज्याने NSA वरती झाला सायबर अटॅक, आणि त्यामुळे त्यांच्या हाती ही सगळी टूल लागली. त्यांनी ही सगळी टूल लोकांसमोर आणली की बघा NSA अशा प्रकारे पॅचिंग करतो, अशा प्रकारे एक्सप्लॉइट करतो. जेव्हा ही टूल्स लोकांसमोर आले फेब्रुवारीमध्ये, त्याच्या पुढे लगेच मायक्रोसॉफ्टने त्याचं पॅच रिलीज केलं. ओके, पण प्रॉब्लेम असा असतो आपल्याकडे स्पेसिफिकली भारतामध्ये आपली इंटरनेट स्पीड हा एक मेजर प्रॉब्लेम. राईट, मायक्रोसॉफ्टचा पॅच हा कितीही तुम्ही नाही म्हणलं तरी 100 MB असतो असतो, आणि आपल्या स्लो स्पीडला थोडस तो इन्स्टॉल होणार हा एक प्रॉब्लेम असतो. खरं, बऱ्याच ठिकाणी अजूनही आपल्याकडे आपण पायरेटेड अपडेट तुम्ही घेऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडीशी रिस्क जास्त आहे. तो पॅच जर तुम्ही इन्स्टॉल केलेला असेल तर बाय डिफॉल्ट तो हे इटरनल ब्लूचा वेगनासह तो बंद करतो, आणि त्या तो पॅच अपॉन होण्याचा SMB v1 प्रोटोकॉल ऑफ डिफॉल्ट ऑफ करतो. ओके, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला फार वेगळं काही करायची गरज पडत नाही. जस तेवढा पॅच इन्स्टॉल केला तर टेक्निकली इट इज लाईक अ वॅक्सिनेशन. ओके, म्हणजे झालेलंच असतं तेव्हा, ते झालेलंच असतं. आता ATMs बद्दल जे काही म्हटलं जातं, तर आपले बरेचसे ATM विंडोज एक्सपिरियन्सचे आणि विंडोज XP चा सपोर्ट गेल्या वर्षी बंद झाला. तरी सुद्धा मायक्रोसॉफ्टने याचा इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन XP साठी सुद्धा एक अपडेट रिलीज केली. बर, दो इट इज नॉट सपोर्टेड बट इट इज वाईडली यूज, सो मायक्रोसॉफ्ट वॉन्ट यू टू अपडेट. ओके, बर, पण प्रॉब्लेम तोच आहे की आपले ATMs एवढी सेपरेट लोकेशन आहे, सिस्टीम अपडेट मिळणं तर फार दूरची चीज आहे. पण थोडस तेच झालं, म्हणजे ज्या काही बातम्या बघितल्या ना, त्याला टेक्निकल अजून माहिती नाही आहे की ते कसं झालं. तर ज्या काही बातम्या तुम्ही बघाल तर त्या म्हणतात की आपले सिस्टम, अवर सिस्टम 2 आउटडेटेड,
की त्यामुळे त्याच्यावर मालवेअर लागू शकणार नाही. ठीक आहे, आता पुरती ही चांगली चीज आहे पण ओव्हरऑल पण ही फार चांगली चीज नाही आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने चांगली नाही. स्पेशली आपल्याला दोन चांगले शेजारी आहेत त्यांना रिडिंग कळली असणार आहे बरेचशे सिस्टीम आउटडेटेड आहे, तर मग त्याच्यावरती अजून काही प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस नाकारू शकत नाही. इथे मात्र सरकारनं थोडंफार इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे असं माझं राहतं. तसं मी काल मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटवर गेलो आणि टू माय सरप्राईज त्याने वेबसाईटच्या अगोदर एक चक्क मला नोटीस दाखवली असं सर रॅन्समवेअरचा अटॅक चालू आहे आणि हे आम्ही त्याच्याबद्दल एक व्हिडिओ रिलीज केला हा बघा आणि तुमचे सिस्टम पॅचअप करा. रिअली अप्रिशिएट की हे प्रीएम्प्टिव्ह आहे. डिजिटल इंडिया जे काही सरकार म्हणतंय त्यावरच कोणीतरी आहे तिथे बसलेला ज्याला या गोष्टीचा सिरियसनेस आहे आणि तो ते काम करतो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की खूप घाबरून जाण्यासारखा प्रकार नाही आहे. अटॅक सिरियस आहे पण आपण जर व्यवस्थित काळजी घेतली आणि आपल्या कॉम्प्युटरच्या सिस्टीम अपडेटेड ठेवल्या तर मेनली विंडोज सिस्टीम अपडेटेड ठेवल्या तर आपल्याला धोका तितकासा नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला जी एक क्युरिओसिटी असते की ही कोणीतरी आपल्याला मेल पाठवली आपल्याला पाठवणारा माहितीचा नाहीये आणि आपल्याला क्लिक करायची जी एक इच्छा होते ती इच्छा जरा थोडीशी कंट्रोल करायला हवी किंवा अननोन वेबसाईट्सना व्हिजिट करताना थोडीशी काळजी घ्यायला हवी. तर हे सगळं जर आपण केलं तर ह्या अटॅक पासून आपण नक्की वाचू शकतो. या प्रकारच्या अशाच टेक रिलेटेड डिस्कशन्सचे व्हिडिओ आम्ही पुढे इथून पुढे आणण्याचा विचार करतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आम्हाला. या व्हिडिओच्या खाली काही कमेंट्स टाकून तुम्ही तुमचे विचार आम्हाला कळवू शकता. तुमचे प्रश्नही विचारू शकता. विक्रमचा ट्विटर हँडल आहे @vikramuk. माझा ट्विटर हँडल आहे वीरेंद्र तिखे. आणि तुम्ही ते खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.